चेन्नई कसोटीमध्ये भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये आज इतिहास रचलाय खरं खरंतर भारतीय संघाने ही मालिका आज पूर्णपणे चार शून्य असा इंग्लंडला व्हाईट वॉश देऊन ही जिंकलेली आहे भारतीय संघानं हा पाचवी पाचवी कसोटी तब्बल एक डाव आणि पंच्याहत्तर धावांनी असा दणदणीत विजय साजरा करून ही मालिका जिंकली आहे भारताकडून रवींद्र जडेजा यांनी आज सात विकेट्स घेऊन इंग्लंडचा पूर्ण डाव हा निस्तनाभूत करून आहे कारण की इंग्लंडला फक्त दोनशे सात धावांपर्यंत मजल मारता आली भारताने इंग्लंड समोर दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान ठेवलं होतं परंतु हे देखील आव्हान आज इंग्लंडला गाठता आलेलं नाही आहे स्त्रीशतकवीर करुण नायरच्या त्रिशतकाच्या जोरावरती भारतीय संघाने साडेसातशे धावांच्या एकूण पल्ला गाठला होता आणि इंग्लंडसमोर हे भलं मोठं आव्हान ठेवलं होतं पण या प्रत्युत्तरामध्ये एकच एकाच दिवसाचा खेळ शिल्लक असल्याने भारतीय संघ चेन्नई कसवीमध्ये जिंकणार की नाही अशी चिंता निर्माण झाली होती खर तर आजच्या दिवसातल्या पहिल्या सत्रामध्ये देखील इंग्लंडचा इंग्लंडची एकही विकेट पडली नव्हती सलामीवीर एलिस्टर कुक आणि जेनिंग्स हे या दोघांनी शतकी भागीदारी रचली त्यामुळे भारतीय संघ चेन्नई कसोटी गमावणार का किंवा अनिनित नी राखणार का याकडे सगळ्यांचं असा सगळ्यांचा कल असताना दुसऱ्या सत्रामध्ये रवींद्र जडेजाने अफलातून कामगिरी करत भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं त्यानंतरच्या दोन्ही विकेट देखील पुन्हा रवींद्र जडेजाने मिळवून दिला म्हणजे पहिल्या तीन विकेट्स ह्या रवींद्र जडेजाने मिळवल्या त्यानंतर बा बाकीच्या गोलंदाजांना देखील हुरूप आला आणि त्यानंतर अश्विन अश्विनने देखील आणि आणि ईशान शर्मा यांनी विकेट्स मिळवून त्यानंतर अमित मिश्राने देखील विकेट मिळवली आणि शेवटच्या तिसऱ्या सत्रात रवींद्र जडेजाने अफलातून कामगिरी करत पुन्हा एकदा आपल्या सात विकेट्स मिळवून इंग्लंडवरती दणदणीत विजय प्राप्त करून दिला आहे या मालिकेमध्ये भारतीय संघानं हा मिळवलेला विजय आतापर्यंतचा इंग्लंड विरुद्धातला सर्वात मोठा विजय मानला जातोय तब्बल त्र्याऐंशी वर्षांनंतर भारतीय संघानं हा विजय प्राप्त केला इंग्लंडवरती मायभूमीमध्ये चार शून्य अशा या मोठ्या फरकाने या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम